ऑडियो चेक 1 2 3 ऑडियो चेक ऑडियो चेक सारी फ्रेम दो गई ऑडियो चेक करा 1 2 3 4 चेक चेक ठीक है रजनी जी आउटपुट दे ओके ओके रोल आज एकंदरीत सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसा शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या दिवशी अशा पद्धतीने एकदम धडाकेबाज बैठकीला तुम्ही सुरुवात केली आढावा बैठक कशा पद्धतीने आढावा घेतलाय राज्याची पीक परिस्थिती आणि एकूणच कृषी विभागाची परिस्थिती काय आहे खरं तर मी पहिल्यांदा राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि सर्वांचेच मनापासून आभार मानतो की त्यांनी काल ज्यावेळेस नवीन शपथविधी झाल्यानंतर खातेवाटपाची घोषणा झाली त्या खातेवाटपामध्ये कृषी विभागाची जबाबदारी या ठिकाणी माझ्यावरती या ठिकाणी दिली गेलेली आहे आणि योगायोग असा आहे की मी एक शेतकऱ्याचा मुलगा ऊसतोड मजुराचा मुलगा आहे ज्यांनी ऊसतोडणी केलेली आहे आणि त्यामुळं स्वाभाविक शेतीचं आणि माझं एक आगळं वेगळं नातं आहे आणि त्यातून मला ही जिम्मेदारी मला माझ्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला मिळावी आणि जन्मदिनाच्या दिवशी आपण आपल्या ज्या घरात जन्म आला त्या शेतकऱ्याच्या घरात जन्माला आल्यानंतर तो जन्मदिन कसा साजरावा करावा तर तो शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये काही चांगले निर्णय विभागाच्या बाबतीत आढावा घेत असताना काही होऊ शकतात का याच्यासारखा चांगला योग माझ्या जीवनामध्ये कुठलाच असू शकत नाही आजपर्यंत जेवढी काही माझ्या वयाप्रमाणे वाढदिवस केले गेले साजरे केले गेले त्यात सगळ्यात आगळा वेगळा आणि माझ्या जीवनातला सगळ्यात आगळा वेगळा आणि आनंदाचा वाढदिवस जर काय असेल तर आज या ठिकाणी मी कृषी विभागाची माझ्या ज्या शेतकरी कुटुंबाच्या जन्माला आली त्या शेतकरी राजाची सेवा करण्यासाठी या ठिकाणी घालतोय एक नक्कीच आहे की ह्या आज पहिल्यांदा मी कृषी विभागाचा मंत्री झाल्यानंतरचा आढावा घेतोय आणि घेत असताना एकूण राज्याची परिस्थिती पाहता हे मागच्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या तुलनेमध्ये पावसाचं पर्जन्यमान हे एवढं कमी झालेलं आहे की ते पर्जन्यमान कमी झाल्यामुळे स्वाभाविक पेरण्यासुद्धा फार मोठ्या प्रमाणात लांबलेल्या आहेत आणि जी पेरणी झालेली आहे तिथं अनेक ठिकाणी दुबार पेरणीची सुद्धा परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे हे सर्वप्रथम आज माझ्या या ठिकाणी बैठकीमध्ये सुद्धा निदर्शनास आलं स्वाभाविक आम्ही ज्यावेळेस फिरतो संबंध राज्यभर त्यावेळेस सुद्धा या ठिकाणी आज शेतकरी संकटात आलाय कारण पावसाचं या ठिकाणी जे प्रमाण मागच्या वर्षी प्रमाण या वर्षी झालेलं दिसत नाहीये त्याचा परिणाम हा शेतकऱ्याच्या पेरण्यापासून ते दुबार पेरणीपर्यंत या ठिकाणी झालेला आहे त्याबाबतीमध्ये येणाऱ्या अधिवेशनाच्या काळात वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा होतीलही आणि काही निर्णय घ्यावा लागतील तर त्यात मंत्रिमंडळामध्ये हे सगळे विषय आजच्या बैठकीमध्ये जे आलेत त्याची चर्चा करून या ठिकाणी ठेवली जाईल पण एक निश्चित सांगतो की आजची बैठक घेत असताना मला आता सांगायला अभिमान वाटतो की ज्यावेळेस मागच्या बजेटमध्ये त्यावेळेसचे म्हणजे वित्तमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांनी अर्थसंकल्प मांडला त्या देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या राजा बाबतीमध्ये एक निर्णय घेतला होता की मागेल त्याला शेततळे आणि मागेल त्याला ड्रीप या बाबतीमध्ये आजच्या आढावामध्ये ज्यावेळेस मी विषय विचारत गेलो त्यावेळेस लक्षात आलं की इथे एक अशी पद्धत आहे कृषी विभागाची की ज्या कृषी विभागामध्ये जेवढी अर्ज येतील त्याची 10-10 हजाराप्रमाणे लॉटरी सिस्टीम काढली जाते ज्यावेळेस मागेल त्याला शेततळे म्हणजे मी मागायचं तर मला शासनाने द्यायचं ही योजना असेल आणि मागेल त्याला ड्रीप म्हणजे मी मागायचं आणि शासनानं ते द्यायचं ही जर योजना असेल तर त्याच्यात लॉटरी सिस्टीम कुठून आली म्हणून आजच्या बैठकीमध्ये मी कृषी विभागाला या ठिकाणी कृषी विभागाच्या मंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर सांगितले की मागेल त्याला शेततळे याची व्याख्या लॉटरी सिस्टीम नाही जे मागेल जे आपल्या पोर्टलवरती आलेलं आहे जेवढे ऑनलाईन आलेले आहेत ते जवळजवळ 3 लाख ऑनलाईन ड्रीपचे आणि मागेल त्याला शेततळ्याचे तात्काळ क्लिअर करा
याला कसल्याही लॉटरी सिस्टीम मधून जाण्याची गरज नाही। सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी ज्यांनी मागितले त्याला शीततळे आणि ज्यांनी मागितले त्याला ड्रिप हे दिले गेले पाहिजे। हा आजच्या बैठकीमध्ये फार महत्त्वाचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। याच बाबतीमध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की शेती कृषी विभागाच्या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये करणं गरजेचं आहे। सगळ्यात मोठं संकट आज हे आहे की ईश्वराकडे प्रार्थना आहे की पर्जन्यमान जसं लांबलंय तसं इथून पुढच्या काळात लांबू नये, त्यातले त्यात संकट कमी प्रमाणामध्ये होईल। महत्वाची माझी आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना आणि भगिनींना विनंती करायची आहे, एक की आता तीन चार दिवसांमध्ये या ठिकाणी काही ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं दिसतंय असं वातावरण आहे, काही ठिकाणी पाऊसही पडलाय, ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या नव्हत्या त्या ठिकाणी पेरण्या पण झाल्यात। आपण स्वाभाविक पाहतो की काही ठिकाणी काही कृषी विद्यापीठ, मग पंजाबराव कृषी विद्यापीठ एक सांगतं की 22 जुलै पर्यंत या ठिकाणी आपण सोयाबीन लावू शकतो, पेरणी करू शकतो, आणि इकडे मराठवाडा वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ सांगतं की 30 जुलै पर्यंत आपण या ठिकाणी सोयाबीनची पेरणी करू शकतो। तर माझं असं म्हणणं आहे की ज्या ज्या प्रमाणामध्ये ज्या ज्या ठिकाणी पेरण्या झालेल्या नाहीत आणि आज कुठेतरी पाऊस पडलाय त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्या आता करून घेणं 30 जुलैच्या अगोदर गरजेचं आहे, त्या पेरण्या सुद्धा या ठिकाणी होणं आवश्यक आहे। त्याचबरोबर ज्या ठिकाणी दुबार पेरणीची गरज पडणार आहे त्या ठिकाणी त्या बाबतीमधले आज कृषी विभागाला सुद्धा एक्झॅक्ट रिपोर्ट काय आहेत ग्राउंडवर, आणि प्रत्येक जिल्ह्याचा नाही तर तालुका निहाय मंडळ निहाय आज ही माहिती कृषी विभागाकडे आली पाहिजे की किती ठिकाणी दुबार पेरणीची आवश्यकता आहे, की ज्यामुळे उद्या चालून आपल्याला कृषी विभागाला त्या शेतकऱ्याला दुबार पेरणीसाठी मदत करण्याची आवश्यकता येऊ शकते। आणि सगळ्यात महत्त्वाची माझी आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी बंधू भगिनींना विनंती आहे की जी 1 रुपयाची पीक विमा योजना या ठिकाणी सरकारने घोषित केलेली आहे त्याचा फायदा जास्तीत जास्त आज घेण्याची गरज आहे। याच्यात वेळ लावून जमणार नाही, कारण आजची परिस्थिती पाहता आपल्या पूर्ण जे विमाची प्रीमियम शेतकऱ्यांना भरण्याची गरज होती तो शेतकऱ्याचा प्रीमियम आज राज्य सरकार भरत आहे, पण कुठेतरी आज शेतकरी बांधव त्या ठिकाणी कमी पडतोय, कारण हा 1 रुपयाची मध्ये विमा योजना दिलेली आहे। याचा पूर्ण फायदा प्रमाण फायदा मोठ्या प्रमाणात हा शेतकऱ्यांना होणार आहे, आणि तो फायदा घेण्यासाठी मात्र त्या शेतकऱ्यांनी विमा योजनेचा फायदा घेणं गरजेचं आहे। म्हणून माझी आज विनंती राहील आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना की या विमा योजनेचा सुद्धा जास्तीत जास्त आपण ऑनलाईन भरून त्या ठिकाणी फायदा घ्यावा। यालाच धरून एक प्रश्न, ज्या शेतकऱ्यांकडे देवस्थितची जमीन आहे त्यांना पीक विमा काढता येत नाही, त्याच ठिकाणी या जमिनी ज्या ह्या नदीलगत असतात आणि त्यामुळे मोठं नुकसान होतं, त्याच्या बाबतीत सरकार काही धोरण तयार करणार? एक लक्षात घ्या की वेगवेगळे पीक विम्याचे ट्रिगर जे काही ठरलेले आहेत ते ट्रिगर हे केंद्र सरकारने ठरवलेले आहेत, त्या ट्रिगरमध्ये आपण सांगताय त्या गोष्टी जर नसतील तर त्या ठिकाणी नक्कीच राज्य सरकार केंद्राकडे त्या प्रमाणे प्रस्ताव पाठवून त्या बाबतीतले बदल घडून आणेल। पण माझ्या माहितीनं देवस्थानाच्या जमिनीच्या संदर्भात पीक विमा मिळायला अडचण नाही आहे, पण तो पीक विमा कोणाच्या अकाउंटला जावा ही एक अडचण आहे। दुसरा मुद्दा असा आहे की ज्या ज्या नदीकाठच्या जमिनी आहेत त्या नदीकाठच्या जमिनीला पीक विमा लागू नाही असं बिलकुल त्याचा अर्थ नाही आहे, पण नदीला पूर आला, नैसर्गिक संकट आलं आणि त्याच्यात ती जमीन खरडून गेली, ती त्या पीक विम्याच्या ट्रिगरमध्ये बसते, त्याला वेगळी काही योजना आणायची गरज नाही। हे माझ्या ओव्हरऑल एक शेतकरी असल्यामुळे मला जी माहिती ती मी आपल्याशी सांगतोय। हा, पण एक नक्की आहे की देवस्थानाच्या जमिनीच्या संदर्भात अकाउंट कुणाच्या द्यावं याचा वाद अनेक ठिकाणी होतो, त्यामुळे हा प्रश्न आहे। एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे, दूध दराची निश्चिती करण्यात आलेली आहे, किमान दर ठरवण्यात आले आहेत, पशुखाद्यांचे दर कमी करण्याचे आदेश सुद्धा पशुसंवर्धन मंत्र्यांनी दिलेले आहेत, हमी भावाचं काय? एक लक्षात घ्या, शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे, आणि काही वेळेस जर शेतकऱ्यांच्या नशिबात हमी भावापेक्षा जास्त रक्कम मिळत असेल तर त्या ठिकाणी ती मिळाली शेतकऱ्याला तर त्याला कुणालाही दुःख होण्याचं कारण नाही। उदाहरणार्थ आता टमाट्याच्या बाबतीमध्ये अनेक उदाहरणं सांगितली, अनेक जणांनी टमाट्याच्या बाबतीमध्ये भाव वाढले म्हणून आंदोलनं चालू केली, काही मोठ्या मोठ्या अभिनेत्यांनी खरं तर
त्यांनी एक दिवस टमाटर नाही खाल्लं तर काही फरक पडणार नाही किंवा एक महिनाभर जरी टमाटर खाल्लं नाही तर एखाद्याची काही एकूण प्रोटीन व्हॅल्यू शरीरातली कमी होणार नाही पण जर एक महिनाभर एखाद्या शेतकऱ्याला टमाट्याला चार पैसे जास्त मिळाले तर त्याचा पूर्ण देशभर जो काही या ठिकाणी आक्रोश होतो ते होणं चुकीचं आहे शेवटी शेतकरी सुद्धा त्याला सुद्धा पोट आहे तो या ठिकाणी लाखांचा पोशिंदा म्हणून आपण ओळखला जातो आणि एखाद्या वर्षी एखाद्या सीझनला त्याला जर चांगला भाव मिळत असेल तर त्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचं आपल्याकडून सुद्धा माध्यमांकडून सुद्धा आणि इतरांकडून सुद्धा वेगळं राजकारण होऊ नये एवढीच माझी प्रामाणिक कृषी विभागाची जबाबदारी घेतल्यानंतर इच्छा आहे. भाऊ आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचं पेरण्या सुरू होतील मात्र अनेक ठिकाणी जे कृषी उत्पन्नाची दुकानं असतात बी बियाण्याची दुकानं असतात यांच्याकडून बोगस बियाणे त्यासोबतच बियाण्यांच्या उधारीच्या पैशांवरती व्याज घेणं अशा प्रकारचे शेतकऱ्यांचे पिळवणूक होणार प्रकार सुरू असतात तालुका स्तरावरती याबाबत तुमचा पवित्रा काय असणार. एक लक्षात घ्या मी ज्यावेळेस मंत्री नव्हतो एक आमदार होतो त्यावेळेस ज्यावेळेस बियाणं वाटपा कृषी मंत्र्याला पत्र लिहून बोगस बियाण्याच्या संदर्भामधलं प्रकरण उघडकीस आणलं त्यावेळेस कृषी विभाग फार मोठ्या प्रमाणात जिथे मिळालंय त्याच्यावर ती कारवाई चालू केल्या आणि माझी प्राथमिकता या ठिकाणी एकच असणार आहे की बोगस बियाणं हे कुठल्याही शेतकऱ्यापर्यंत पोहोचलंच नाही पाहिजे आणि अशा पद्धतीनं जर बोगस बियाणं कोणी पोहोचण्याचा प्रयत्न करत असेल आणि बोगस बियाणाचा कोण जर या महाराष्ट्रात धंदा करत असेल तर त्याचा धंद्याचा बाजार उठवणं ही कृषी विभागाची जबाबदारी आहे ती आम्ही स्वीकारलेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आपण जिथं सांगताय की बियाणं उधारीवर घेतल्यानंतर त्यावर व्याज आकारणी ह्या प्रत्येकी इंडिव्हिज्युअल काही काही ठिकाणच्या केसेस आहेत अशा इंडिव्हिज्युअल केसेसच्या तक्रारी जर त्या भागामध्ये तिथल्या जिल्हा कृषी अधिकाऱ्याला तालुका कृषी अधिकाऱ्याला किंवा तिथल्या जिल्हा अधिकाऱ्यापर्यंत जर गेल्या तर त्यावर नक्कीच कृषी विभाग सुद्धा कारवाई करण्यास मागे पुढे बघणार नाही. शेवटचा एक प्रश्न होता पर्जन्याच्या बाबतीमध्ये कारण पाऊस खूप लांबणीवर गेलेला आहे दुबार पेरणीचं संकट आहेच मात्र पुढच्या एकंदरीत पावसाचा काही आढावा कृषी विभाग घेतला का आणि सुका दुष्काळ येत्या काळात पाहायला मिळू शकतो का महाराष्ट्र. एक लक्षात घ्या की आत्ताची जी काही माहिती पर्जन्यमानाची आहे ती 22 जुलैपर्यंत हे पर्जन्यमान जे आहे 25 जुलैपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी चांगलं दाखवलं गेलेलं आहे. आता ऑगस्टमध्ये मात्र पर्जन्यमानाचं जे काही परिस्थिती आपल्या माझ्यासमोर आज दाखवली गेली आता उद्या पीक पाहणी विमा पीक पाहणीमध्ये त्या ठिकाणी ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी पाहायला मिळतं ते अंदाज आहे. काळात आपण म्हणताय की पावसाचं प्रमाण फारच मोठ्या प्रमाणात कमी झालं तर या ठिकाणी ज्या दुष्काळाच्या संदर्भात आपण आज म्हणतोय कदाचित ही परिस्थिती भगवंत करो आपल्या राज्यावर येऊ नये त्याच्यातनं फार मोठं नुकसान स्वाभाविक शेतकऱ्यांचं होणार आहे आणि एकदा का शेतकरीच कंबर मोडली तर पुन्हा ते उठणं हे शेतकऱ्याची पिढी बर्बाद करणार असतं म्हणून तशी परिस्थिती एवढी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. आज महत्वपूर्ण डिपार्टमेंट ने एक निर्णय किया है क्या फैसला किया है. देखिए कल ही विभागों की जिम्मेदारी नए मंत्रियों को दी गई उसमें सबसे पहले मैं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब का आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब का आदरणीय उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार साहब का मैं शुक्रिया अदा करना चाहता हूं. मैं तहे दिल से उनका मैं आभार व्यक्त करना चाहता हूं कि उन्होंने कृषि विभाग की जिम्मेदारी
एक कृषक का बेटा होने के नाते या इस बारे में मेरे कंधे पे दी है। तो आज मैं वैसे कल जिम्मेदारी दी है, आज मैं इस जिम्मेदारी को लेते हुए, संडे है, शनिवार है, वैसे तो छुट्टी का दिन है, फिर भी मैंने मेरे विभाग का काम यहाँ पे चालू किया, क्योंकि आज आप जानते हैं कि जिस तरीके महाराष्ट्र में बारिश की परिस्थिति है और इतर राज्यों में बारिश की परिस्थिति और महाराष्ट्र में बहुत अलग फर्क है। तो बारिश न होने के कारण बहुत सारे किसान महाराष्ट्र में आज मुश्किल में है, जिन्होंने उपजाव किया था वो मुश्किल में है, जिन्होंने अभी तक बारिश का इंतजार कर रहे वो उपज के लिए वहां पे बैठे हुए, ये सारी चीजें इनको देखते हुए हमने ये तय किया है कि पिछले जो अर्थसंकल्प के सेशन में जो निर्णय लिया गया था तत्कालीन वित्त मंत्री और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब ने कि जो मांगेगा उसको हम खेत का जिसको तालाब कहते वो देने की बात उन्होंने रखी थी, और ड्रिप के बारे में भी उन्होंने कहा था कि जो ड्रिप किसान मांगेगा उसको यहाँ पे जो ड्रिप देना है वो दिया जाएगा। इसके पहले वो लॉटरी की तरह निकलता था, लेकिन आज हमने ये निर्णय लिया पहले मीटिंग में कि जो मांगेगा उसको देना, अगर ये सरकार की घोषणा है तो जो मांगेगा उसको मिलना चाहिए, उसमें कोई लॉटरी की पद्धति नहीं होनी चाहिए। विभाग की तरफ से मुझे पता चला कि इन दो योजनाओं में अलग अलग 3 लाख किसानों का मांग है, तो वो 3 लाख किसानों की जो भी मांग उन्होंने रखी है उनको मिलनी चाहिए, कोई लॉटरी सिस्टम इसमें नहीं होनी चाहिए। ये आज का सबसे महत्वपूर्ण मीटिंग का निर्णय है।